ज्या ज्या वेळेला हिंदुत्वाची गोष्ट केली जाती त्या त्या वेळेला आपल्यातले काही निधर्मी तयार होतात. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले हिंदू जनो, आज मी तुमच्या सगळ्यांचं पुण्यश्वराच्या पुण्यात स्वागत करतोय. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल हा पुण्यश्वर कुठनं आणला, कारण या पुण्याला पण पुण्यश्वर हा थोडासाच माहिती आहे. या पुण्यश्वराच्या पुण्यात ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला थोडासा मी या सगळ्याचा इतिहास तुम्हाला सांगतो. या पुण्याला जी ओळख पुणे म्हणून मिळाली ती पुण्यश्वराच्या मंदिरामुळे मिळाली. त्या पुण्यश्वराचं मंदिर या पुण्यात होतं हे पुणेकरांच्या ध्यानात पण कमी आहे. नवीन पिढीला तर ते खूप कमी माहिती असेल. आणि काल परवा आम्ही जेव्हा आरती करायला तिकडे चाललो होतो आणि आम्हाला सगळ्यांना पोलिसांनी अटक केली त्याच्यानंतर पुण्यश्वर बऱ्यापैकी सगळ्यांना कळालं. हे पुण्यश्वर म्हणजे सध्याचा छोटा शेख दर्गा. याचा उल्लेख इथं करण्याचं कारण असं आहे की 2 महिन्यापूर्वी जेव्हा आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे मांडली आणि या देशात एक वातावरण हिंदुत्वाचं सुरू झालं आणि ते वातावरण सुरू झाल्यानंतर ह्या देशातल्या अनेक मशिदी ज्या हिंदूंच्या देवळावरती उभ्या आहेत त्या मशिदींच्या आतमध्ये नक्की काय हे हळूहळू जाहीर व्हायला लागलं. बघा कसं असतं, प्रत्येक कालखंडात एक युगपुरुष येतो आणि त्या युगपुरुषाच्या नुसत्या अस्तित्वाने त्या त्या कालखंड व्याप्त होतो. अशा एका युगपुरुषाने सध्याच्या कालखंडात नुसती भाषणं करायला सुरुवात केली आणि त्या भाषणानंतर अनेक सरकारी यंत्रणेला जाग यायला लागली, न्यायव्यवस्थेला जाग यायला लागली आणि मग ती जाग कशी येते याचं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर ज्ञानव्यापी मशीद म्हणजेच काशी विश्वेश्वराचं देवस्थान. म्हणजे जे जे कुणी काशीला गेले असतील आणि ज्यांनी ज्यांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर बघितलं असेल आणि त्या मंदिराला जोडून असलेली ज्ञानव्यापी मशीद बघितली असेल त्याची तळपायाची आग मस्तकात गेली असेल. आम्ही ज्या ज्या वेळेला तिथं गेलो त्या त्या वेळेला आमच्या मनात प्रश्न पडला, अरे आमचं मंदिर एवढं छोटं कसं आणि एवढी मोठी मशीद या ठिकाणी उभी कशी. त्या मशिदीच्या कडे तोंड करून उभा असलेला तिथला नंदी गेले 350 वर्ष सगळ्यांना सांगत होता, अरे माझा देव या मशिदीच्या आतमध्ये. 350 वर्ष तो जो आक्रंद करत होता तो 350 वर्षाचा आक्रंद सरकारच्या कानात त्या वेळेला गेला ज्या वेळेला आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा बुलंद नारा दिला आणि तो नारा सगळ्या जनतेने स्वीकारला. सरकारला जाग आली, ज्ञानव्यापी मशिदीचं सर्वेक्षण करायला सांगितलं. गेले 5 वर्ष आम्ही सुद्धा पुण्यश्वरासाठी मांडतोय. पुण्यश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे. भगवान शंकराचं मंदिर, भगवान शंकराचं मंदिर हा अल्लाउद्दीन खिलजी ज्या वेळेला ह्या देशावरती चालून आला त्याचा एक सरदार बडा अरब म्हणून तो ह्या पुण्यावरती चालून आला आणि त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केलं. एक मंदिर नाही, 2 मंदिरं उद्ध्वस्त केली, पुण्यश्वर आणि नारायणेश्वर. तुम्हाला प्रश्न पडला असेल ही दोन्ही मंदिरं कुठं आहे. एक मंदिर आहे शनवराड्याच्या बरोबर समोर आणि दुसरं मंदिर आहे लाल महालाच्या थोड्याशा पलीकडच्या बाजूला जिथं कुंभार वेस आहे अशा ठिकाणी जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या दोन्ही मंदिराचा इतिहास इतका मोठा आहे
नाथांच्या गाथेत आहे. कदाचित तिथं संत ज्ञानेश्वरांनी कीर्तन केले असतील, अभंग म्हणले असतील, याचे उल्लेख नाथांच्या गाथेत आहेत. ही सगळी मंदिरं उद्ध्वस्त झाली. या सगळ्या मंदिरांच्या वरती मशिदी निर्माण झाल्या आणि आपला हिंदू बांधव दर्ग्यांमध्ये डोकं टेकवायला जातो. अशा दर्ग्यांमध्ये डोकं टेकवायला जातो ज्या दर्ग्यांचा संबंध औरंगजेबांशी आहे. असा औरंगजेब जो छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला या महाराष्ट्रावर चालून आला, 28 वर्ष मावळ्यांनी त्याला या महाराष्ट्रात झुंजत ठेवला, असा बादशाह जो हिंदुस्थानवरती राज्य करत होता, मुसलमानी शासक होता, सगळी म्हणून जी मंदिरं मी तुम्हाला आत्ता याच्यापूर्वी उल्लेख केली ती सगळी मंदिरं, मग काशी म्हणू नका, मथुरा म्हणू नका, अयोध्या म्हणू नका, ही मंदिरं भंजित करण्याचं काम ज्या औरंगजेबाने केलं, त्या औरंगजेबाचं थडगं मराठ्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीत गाडलं. त्या औरंगजेबाचा नातू ज्या पुण्येश्वराच्या मंदिराच्या इथं गेला आणि त्याची कबर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण माथा टेकवायला जातो. सगळेच जातात का असं नाहीये, पण आपण हिंदू ज्या वेळेला सहिष्णू होतो तो सहिष्णूपणा जो आहे तो सहिष्णूपणा हिंदूंच्या मुळावर येतो. आपण निधर्मी होतो ज्या ज्या वेळेला हिंदुत्वाची गोष्ट केली जाती त्या त्या वेळेला आपल्यातले काही निधर्मी तयार होतात आणि ते निधर्मी सातत्याने या सगळ्या गोष्टी तशाच टिकून ठेवण्याला मदत करतात. हे अत्यंत गंभीर आहे बांधवांनो. या पुणे शहराला ज्याला इतिहास आहे, या पुणे शहराचं जे जे म्हणून आहे ते सगळं देशाने स्वीकारलेलं आहे. त्या पुणे शहरामध्ये पुण्येश्वर असल, नारायणेश्वर असल, तो आज कोंडून ठेवलेला आहे, तो आज मशिदीच्या स्वरूपात आहे. या मशिदी आज बांधून मोठ्या होत आहेत. बंदपत्राच्या आर त्यांचं बांधकाम चालू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे होऊन देणार नाही. मला आठवतंय मी 7-8 वर्षापूर्वी ज्या वेळेला आदरणीय साहेबांनी या ठिकाणी मेळावा घेतला होता, गुरुपौर्णिमेचा तो मेळावा होता, आणि त्यावेळेला सुद्धा मी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणात मी एक इशारा दिला होता. त्या संपूर्ण कालखंडात साहेब या पुणे शहरातली जीजी म्हणून आपली मंदिरं आहेत ती मंदिरं पाडण्याच्या नोटिसा प्रशासनाने दिला होत्या आणि त्या नोटिसा ज्या वेळेला दिला त्यावेळेला आम्ही इथनं इशारा दिला होता की आमच्या मंदिरांना हात लावाल तर लक्षात ठेवा आम्ही रस्त्यावर उतरू. एकाही मंदिराला हात लागला नाही. आज या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रशासनाला एक इशारा देतोय, आजपासून पुण्येश्वर मुक्तीचा संग्राम आम्ही सुरू करतोय, तो संग्राम आम्ही टोकाचा करणार, काही झालं तरी आम्ही लढणार. जसा काशी विश्वेश्वर मुक्त होईल, जशी अयोध्या मुक्त झाली, तसा पुण्याचा पुण्येश्वरही मुक्त होणार अशी ग्वाही मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो. या पुण्येश्वराच्या मुक्तीच्या लढ्यात तुम्ही सगळे सहभागी होणार आहे. या प्रशासनाला तो इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.